नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। मित्रो, आज आपण फिजिक्स असोलेशन या चॅप्टर मधला हार्मोनिक असोलेशन लहानशी डेफिनेशन आहे हार्मोनिक असोलेशन आणि नॉन हार्मोनिक असोलेशन। तर बा, मी याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगलं होतं का बा, काय सांगलं होतं का, असं असोलेशन बस एवढं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे, की जो मान्य करतो की ज्याला एक्सप्रेस केल्या जाते, ठीक आहे, सिंगल हार्मोनिक फंक्शन मध्ये। मी या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सांगलं होतं हार्मोनिक फंक्शन कोणाला म्हणतात, हो तर साइन आणि कॉस। बस जे असोलेशन सिंगल हार्मोनिक फंक्शन मध्ये व्यक्त केल्या जाते त्या असोलेशनला हार्मोनिक असोलेशन असं म्हणतात। आणि हे सिंगल हार्मोनिक फंक्शन कसे आहेत, तर बा एक्स इज इक्वल टू लक्षात ठेवा ए साइन ओमेगा टी। ए साइन ओमेगा टी हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे, भविष्यामध्ये तुम्हाला माहित पडणारच आहे, आजच माहित पडते। ए साइन ओमेगा टी आणि एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी, ए कॉस ओमेगा टी। बस हा एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी हा हार्मोनिक फंक्शन आहे साइन मधलं, हे हार्मोनिक फंक्शन आहे कॉस मधलं। किती सिंपल साधी व्याख्या आहे बाका, जे असोलेशन सिंगल हार्मोनिक फंक्शन मध्ये एक्सप्रेस केल्या जाते व्यक्त केल्या जाते अशा फंक्शन अशा असोलेशनला हार्मोनिक असोलेशन असं म्हणतात। हार्मोनिक असोलेशन इज दॅट असोलेशन विच कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ सिंगल हार्मोनिक फंक्शन सच एज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी एंड एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी। बस एवढंच म्हणायचं आहे। नॉन हार्मोनिक असोलेशन कायले म्हणतात बोला, समजते? तर बा लक्षात ठेवा, तो नॉन हार्मोनिक असोलेशन हा सिंगल हार्मोनिक फंक्शन मध्ये व्यक्त केल्या जात नाही, ठीक आहे। तर बा एवढं लक्षात ठेवायचं आहे। तर बा नॉन हार्मोनिक असोलेशन कॅन नॉट बी लक्षात ठेवा एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ सिंगल हार्मोनिक फंक्शन। बस इट मे बी कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर हार्मोनिक है ना फंक्शन। बस एवढं लक्षात ठेवायचं, काय भानगड आहे बा, तर बा एवढं लक्षात ठेवा का, या है ना एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी असं प्लस बी साइन स्क्वेअर ओमेगा टी। तर मग ह्या झाला तुमचा नॉन हार्मोनिक साठी, कायच्यासाठी, नॉन हार्मोनिक साठी। काय म्हटलं बा, नॉन हार्मोनिक असोलेशन इज दॅट असोलेशन विच कॅन नॉट बी एक्सप्रेस इन सिंगल हार्मोनिक फंक्शन, इट मे बी कॉम्बिनेशन ऑफ टू ऑर मोर हार्मोनिक फंक्शन, ठीक आहे, सच एज एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस बी साइन स्क्वेअर ओमेगा टी। पुढचा महत्वाचा सोपा 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 साधा पॉइंट सांगत आहोत, मात्र परीक्षेत खूपदा विचारतात। ऑब्टेन द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन। तर मित्रांनो, मी सांगलं होतं बा एक गोष्ट लक्षात ठेवा, मी म्हटलं होतं चाबी, काल आपण चाबी पाहिली होती, ते स्प्रिंग काढले होते, त्याच्यावर म्हटलं होतं का हे असोलेशनची चाबी आहे। बस त्या चाबीले विसरू नका, तरच जुळते, नाही तर काहीच जुळत नाही। तर काल आपण जी चाबी व्यक्त केली होती आहे कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स, तर बा आपण म्हटलं होतं पाहिजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, सिंपल हार्मोनिक मोशनचं शॉर्ट फॉर्म आहे।
काय बोललो होतो बा आता असं काहीतरी काढलं होतं काय हे होती मीन पोझिशन हे आहे ना डिस्प्लेस पोझिशन होती इकडं होती कॉम्प्रेस पोझिशन बस तर आपलं आठवलं पाहिजे विसरूच नका का लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन लक्षात ठेवा तो फोर्स कुठं डायरेक्ट होतो कुणाकडं वळतो तर बा मीन पोझिशन कडं वळतो हे शिकवलं आणि लक्षात ठेवायचं हो त्याचं मॅग्नेट्यूड म्हणजे मॉड घ्यायचं पॉझिटिव्ह घ्यायचं हे कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तर बा लक्षात ठेवायचं डिस्प्लेसमेंटशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आहे ना हा जो डिस्प्लेसमेंट होतो हा असा डिस्प्लेसमेंट झाला म्हणजे मीन पोझिशन पासून होणाऱ्या डिस्प्लेसमेंटशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो हे आपण त्या कन्सेप्ट मध्ये त्या आयसोलेशनच्या चावीमध्ये ऐकलं या वाक्याने बिलकुल विसरू नका इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोजिशन एंड मैग्नेट्यूड ठीक आहे एंड इट्स मैग्नेट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोजिशन आणि असं आपण फॉर्म्युला लिहिला होता देअर फोर एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स वेअर के लक्षात ठेवा तो निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट अँड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड डिस्प्लेसमेंट असं होते तर फोर्स या बॉडीला या मीन पोझिशन कडं असं घेऊन येते डिस्प्लेसमेंट असा होऊन राहिला तर फोर्स काय करत आहे त्या ऑब्जेक्टला इकडं आणत आहे बस हे चावी कधी विसरू नका झालं आपला विषय संपला आपलं एक्सप्रेशनही संपून गेलं तर बा लक्षात ठेवा मी सुरुवात करत आहो ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन बरोबर 5 मिनिटही नाही लागत इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड इट्स मॅग्नेट्यूड इज directly proportional to the displacement of the body from the mean position therefore F is directly proportional to minus x negative sign indicates that force and displacement are oppositely directed therefore F is equal to minus kx where k is force constant which is also called proportional constant and x is the displacement from mean position तुम्ही शिकले 9th क्लास मध्ये अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन f इज इक्वल टू ma बोला ठीक आहे मग f इज इक्वल टू ma डाव्या बाजू सारख्या म्हणून उजव्या बाजू सारख्या la चे सारख्या म्हणून ra चे सारख्या तर आपल्याला मांडता येते ma इज इक्वल टू मायनस kx बोला मग आता एवढं जर झालं असेल तर तुम्ही शिकले हो अकराव्या वर्गात तसं तर 8व्या वर्गापासून चालू होते रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट कसं लिहिल्या जाते तर बा ह्या झाला ddt याला म्हणतात रेट ऑफ चेंज ऑफ असं विथ रिस्पेक्ट टू टाइम इथं जर डिस्प्लेसमेंट एक्स भरला तर व्याख्या तयार झाली रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड लिनियर व्हेलॉसिटी हे शिकलो आपण पुन्हा मी सांगून राहिलो कान देऊ नये का माका लक्षात ठेवा याच जर आपण काय घेतलं बा तर पुन्हा आपण घेतलं डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा म्हणजे बा रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड लिनियर ऍक्सलरेशन असा आहे मग अर्थ एवढा झाला असन तर ह्या ए बरोबर ह्या ddt लिहून राहिलो ddt आणि या व्ही च्या ऐवजी एवढं भरत आहो dx अपॉन dt असा बोला d into d म्हणजे बा आहे ना याले कसं लिहायचं बात लक्षात ठेवा असं मांडा ए इज इक्वल टू कांदेऊ नायकाच कबा d into d म्हणजे d2x अपॉन dt स्क्वेअर अस तर मग आपल्याला ए भेटून गेला तर मग अर्थबोध या झाला का डिस्प्लेसमेंटचं रेट घेतलं तर व्हेलॉसिटी भेटते व्हेलॉसिटीचा रेट घेतला तर ऍक्सलरेशन भेटते
बस एवढं आपल्याला करायचं आहे. आता तुम्ही जर इकडं बरोबर पाहिलं तर ह्या जो समीकरण आहे की ज्या समीकरणाला मी इक्वेशन वन म्हणतो, मी उठापटक करून ए ची व्हॅल्यू काढली हो डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, पुटिंग दी व्हॅल्यू ऑफ लिनियर एक्सलरेशन इन इक्वेशन वन, देअरफोर एम इन टू ए च्या ऐवजी भरा डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. बोल बा, हा एम कुठं जाईल तर याच्या खाली, तर इथं लिहायचं डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के बाय एम इन टू एक्स असं आहे. हा मायनस आहे, इकडं आला तर प्लस होते, म्हणजे बा डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के बाय एम इज इक्वल इन टू एक्स, लक्षात ठेवा इज इक्वल टू झिरो, बट लक्षात ठेवा फॅक्टर लक्षात ठेवा के बाय एम, बट द फॅक्टर के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, वेअर ओमेगा इज अँगुलर फ्रिक्वेन्सी. काय बोलून राहिलो तर मला लक्षात ठेवा द फॅक्टर के बाय एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, where omega is the angular frequency, therefore d to x upon dt square plus omega square x is equal to 0. लक्षात ठेवा हा जो इक्वेशन आहे, दिस इक्वेशन इज कॉल्ड एज डिफरेंशियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. थोडी स्पीड तर वाढणारच आहे. This equation is called as differential equation of linear simple harmonic motion. बोला है ना, दोन तीन मार्कासाठी आलं तर नुसतं मॅथमॅटिकल स्टेप आहे, फक्त बेसिक क्लिअर पाहिजे. झालं तुमचं पहिलं एक्सप्रेशन, दुसरं एक्सप्रेशन पहा. पहा मग मित्र, दुसरा महत्वाचा एक्सप्रेशन सांगत आहोत. स्टेट द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन and derive an expression for acceleration, velocity and displacement of particle performing simple harmonic motion. मित्रो लक्षात ठेवा आणि याचे जे फॉर्म्युला कडक पाठ करून ठेवा, रोज कामी येणार आहे. तर मी पहिला प्रश्न असाच प्रश्न राहते बोर्डात, स्टेट डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. तुम्हाला लिहायचं आहे डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स. d to x upon dt square plus omega square x is equal to 0. यालाच तर डिफरेंशियल इक्वेशन म्हणतात. बस ह्या प्लस आहे, याचं इकडं पक्षांतर करा. d to x upon dt square is equal to minus omega square x. है ना, या चॅप्टरचे जेवढे एक्सप्रेशन आहे नुसते मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, काहीच त्रास जात नाही. बोला मग आता लक्षात ठेवा तो, बस ठीक आहे. आताच तुम्हाला मॅथ शिकवलं, बट इन लिनियर एक्सलरेशन, बट लिनियर एक्सलरेशन इज गिवन बाय काय आहे बा, लिनियर ए इज इक्वल टू डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. कसं काढलं होतं तर बा व्ही इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी टी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड लिनियर व्हेलॉसिटी, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घेतला डी व्ही अपॉन डी टी, तर याला म्हणतात काय रे बा, लिनियर एक्सलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड लिनियर एक्सलरेशन. तर ए बरोबर डी डी टी, या व्ही च्या ऐवजी भराचं डी एक्स अपॉन डी टी, आणि ए बरोबर डी इन टू डी म्हणजे डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. हे तर बा लक्षात ठेवा माझं म्हणणं काय आहे बा, बट डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू लिनियर एक्सलरेशन, देअरफोर याच्या ऐवजी भरा ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बोला मग झालं, त्यानं पहिला प्रश्न विचारला,
स्टेट द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. तर हे आहे ते डिफरेंशियल इक्वेशन. दुसरा विचारला डिराइव्ड एक्सप्रेशन फॉर एक्सलरेशन वेलोसिटी एंड डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. तर डोळ्यानं पाहूया ह्या जो एक्सप्रेशन दिसते ह्या ए म्हणजे एक्सलरेशन. याच्या खाली लिहायचं दिस इज द एक्सप्रेशन फॉर एक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट. हे हो डिस्प्लेसमेंट बोला. दुसरा एक्सप्रेशन तो नाव टाकायचं एक्सप्रेशन फॉर वेलोसिटी इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. तुम्हाला लक्षात ठेवा पुन्हा तेच वाक्य लिहायचं. कधी कधी तुकड्यामध्ये विचारते तर तेव्हा कसं लिहायचं, फक्त एकच विचारते आणि त्याच्या व्हॅल्यूज विचारतात मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन वर. तो याच्यानंतर तोच पॉइंट आहे. तर मग कान देऊ नये का दुसरा पॉइंट घेणार आपण वेलॉसिटीचा. तर नाव टाकायचं एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू झिरो. ह्या जो इकडं हाकलाचो डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. याची फोड करायची हे तुम्हाला माहीतच आहे. डी डी टी इथं लिहायचं डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. डी एक्स अपॉन डी टी चा अर्थ काय होते तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड लिनियर वेलॉसिटी. म्हणून इथं लिहिलं व्ही. याले आपण कसं मांडायचं तर डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलो का डीव्ही अपॉन डी टी कसा मांडता येते. तर बघा डीव्ही अपॉन डी एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी यानं ह्या कटला म्हणजे डीव्ही अपॉन डी टी जशान तसा. बोला मग एवढं जर झालं असं तर ह्या इकडला जशान तसा मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असा. मग आता एवढं जर झालं असं ना फिजिक्स फास्ट मध्ये शिकलं तर भल्ली मजा येते. फास्ट टीचिंगची चव माहीत झाली तर मजा आहे ना. मग लुल्ल शिकवण्यात मजाच नाही. ह्या डी एक्स ह्या डी एक्स कटला डीव्ही अपॉन डी टी म्हणजे आपलं व्यवस्थित आहे. एवढं जर झालं असं तर पाहिलं राजा डी एक्स अपॉन डी टी म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इट्स कॉल्ड लिनियर वेलॉसिटी. तर मग आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का एवढी जी टर्म आहे त्याच्या ऐवजी व्ही लिहिता येते डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. सांगा मग एवढं जर झालं असं तर बा आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे का बा लक्षात ठेवा. समजते ह्या आहे ना व्ही इथं आला डी एक्स बाय डी टी च्या ऐवजी व्ही घेतला ठीक आहे. आणि डीव्ही बाय डी टी इज इक्वल टू डीव्ही बाय डी एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. एवढं समजलं का नाही समजलं? समजलं तर बा ह्या वाला तयार झाला. या डी एक्स ने इकडं हाकला ना हो तर व्ही डीव्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. बस मग आता एवढं जर झालं असं तर सरळ लिहायचं इंटिग्रेशनची चव तुम्हाला आलेली आहे. इंटिग्रेटिंग बोथ साईड तिथं घासाचं ना हो इंटिग्रेटिंग बोथ साईड अस बोथ साईड. तर बाय इंटिग्रल व्ही डी व्ही इज इक्वल टू इंटिग्रल अँड मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. तर बा हा याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे एफ याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे एफ. तर व्ही तर होईल व्ही स्क्वेअर बाय टू इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे बाहेर पडते एक्सच्या डोक्यावर एक आहे. तर याचं इंटिग्रेशन एक न वाढवा तेवढंच खाली लिहा प्लस सी लिहायचा इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. बरोबर मग आता एवढं जर झालं असं मित्र हो तर मग डोक्यामध्ये ठेवायचं आहे का याले नंबर द्यायचा आहे वन ठीक आहे. व्हॉट इज सी?
C is the integrating cost. आता मात्र लक्षात ठेवा, मन लावू नका, मी बेसिक क्लियर करतो, बस हे लिहा, हे पण लिहिणार आहोत आपण, फक्त फिगर नाही दाखवायची, मात्र फिगर फिगरच्या तर तुम्हाला काहीच समजणार नाही. तर मला लक्षात ठेवा, हे झाली मीन पोझिशन. आता आणि स्लो होऊन राहिलो कारण हे मॅथमॅटिकल स्टेप होत्या. याला मीन पोझिशन म्हणतात, याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात. असं इथून पार्टिकल निघला एवढा गेला म्हणजे एवढं डिस्प्लेसमेंट झालं तर ते एक्स न दाखवते असं काही नाही आहे. इथून इथपर्यंत गेला तरी त्याला डिस्प्लेसमेंट म्हटल्या जाईल आणि तो एक्स नच दाखवला जाईल. मात्र तो इथून इथपर्यंत गेला. आता हे त्याचं शेवट आहे, मन लावू नाही का, नाही तर क्लिअर होणार नाही. कंडिशन तर काहीच समजणार नाही जर हे नाही क्लिअर. तर इथून इथपर्यंत गेला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, कि ज्याच्या पलीकडे होणार नाही कारण याच्या पलीकडे त्याला रस्ताच नाही आहे झाले. हे टोक झाले मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इथून इथपर्यंत. असा बोला, समजते का? मग इथून इथपर्यंत मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झालं तर जेव्हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते की ज्याच्या पलीकडे नाही होऊ शकत त्याला एम्प्लिट्यूड म्हणतात. काय म्हणतात? बा एम्प्लिट्यूड. तर बा लक्षात द्या, इथून निघला इथपर्यंत गेला म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे, म्हणजे एम्प्लिट्यूड कव्हर करत आहे. आता त्याला पर्याय काय? तर त्याने पर्याय एकच आहे, याचं तोंड जाताना मी जर असा चाललो तर माझा तोंड असं राहील. मला जर पलटायचं असल म्हणजे याने या टोकावरून पलटायचं असल तर पर्याय नाही आहे. त्याने इथं आहे ना, इथून पलटायचं असल तर या क्षणासाठी त्याला इथं थांबाच लागल. पुस्तकात नाही असं, कल्पना करा, इथं त्याने थांबास लागल कारण त्याने डायरेक्शन बदलवायची. त्याची डायरेक्शन अशी होती, त्याने पलटून जर परत यायचं असं पुढं मार्ग नाही आहे तर त्याला एक क्षणासाठी इथं थांबास लागल. म्हणजे या एक्स्ट्रीम पोझिशन वर जेव्हा पार्टिकल पोचते तेव्हा त्याने डिस्प्लेसमेंट न म्हणता एम्प्लिट्यूड म्हणतात. आणि या एक्स्ट्रीम पोझिशन वर जेव्हा एक्स बरोबर ए होतो त्यावेळेस एका क्षणासाठी त्याने थांबा लागते. म्हणजे बाटी आहे ना, व्हेलॉसिटी काय झाली त्याची? थांबला म्हणजे व्हेलॉसिटी झिरो झाली. बोला, मग व्हेलॉसिटी झिरो झाली म्हटल्या बरोबर इथं लिहा लागल व्ही इज इक्वल टू झिरो. बस एवढा आपल्याला कल्पना करायची. मग आता मी बोलून राहिलो का, लेट कॅपिटल ए बी द मॅक्झिमम एम्प्लिट्यूड, दॅट इज मॅक्झिमम आहे ना, कॅपिटल ए इज द एम्प्लिट्यूड, दॅट इज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. बोला, a particle in simple harmonic motion, when particle is hai na at extreme position x is equal to a and v is equal to 0. chal bol, extreme position chi condition apan dokyana shodun kadli. bas साधो सिंपल सहज विचार केला का, एवढा गेला मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे एम्प्लिट्यूड, इथून त्याचं तोंड इकडं आहे, याच्या पलीकडे जाता येत नाही म्हणजे त्याला पलटा लागल, म्हणजे त्याला एक क्षणासाठी इथं थांबा लागल, म्हणजे व्हेलॉसिटीची लिहायचं का आहे बा. तर लेट ए बी दी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट व्हिच इज ऑल्सो कॉल्ड एम्प्लिट्यूड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. लक्षात ठेवा, व्हेन पार्टिकल इज ऍट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इज इक्वल टू ए अँड व्ही इज इक्वल टू झिरो, पुटिंग दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन वी गेट. मग आता एवढं जर झालं असल मित्र हो, तर बा या बीच्या ऐवजी झिरो ठेवला, झिरो ने काय नाही भागलं तर झिरो, तर बा झिरो इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर या एक्सच्या ऐवजी ठेवा लागल ए अपॉन टू प्लस, लक्षात ठेवा ह्या सी, हा मायनस आहे, इकडे आला
बात का हुई, बात प्लस हुई, मैंने ओमेगा स्क्वायर ए स्क्वायर बाय टू इक्वल टू सी, पुटिंग द वैल्यू ऑफ सी इन इक्वेशन वन वी गेट, तो यहां वाला पुन्ना वी स्क्वायर बाय टू इज इक्वल टू ओमेगा माइनस ओमेगा स्क्वायर एक्स स्क्वायर अपॉन टू प्लस या सी का योजी भरा ओमेगा स्क्वायर ए स्क्वायर बाय टू। शिकलो अपन कब माइनस टू प्लस तीन नहीं लिया, ये फैशन नहीं है लिहने पण असलं तरी आपण तीनातून दोन गेला एक करतो याच्यातून हा सबट्रॅक्ट करतो पण लिहिण्याची पद्धत आहे थ्री मायनस टू हे शिकलो आपण ठीक आहे। मग तेच मी लहानपणाचं करून राहिलो बाकी काहीच करत नाही, मला दिसलं का ह्या मायनस आहे ह्या प्लस आहे म्हणजे प्लस टर्म पहिले राहते मायनस ची टर्म नंतर राहते, तर बा लहानपणाचं तेवढं काम आता करत आहो बाकी तर काहीच नाही। वी स्क्वेअर बाय टू इज इक्वल टू प्लस ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय टू मायनस ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय टू। हा वाला प्लस लिहिला जात नाही, नसला म्हणजे तो प्लसच असते, बस एवढं झालं। तर बा लक्षात ठेवा तुमच्या मनात आलं पाहिजे का डिनॉमिनेटर सारखा आहे तर न्यूमरेटरची वजाबाकी सबट्रॅक्शन, इथं ओमेगा स्क्वेअर इथं ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर कॉमन निघतो म्हणजे व्ही स्क्वेअर बाय टू इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर, असं लिहा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन काय रे बात टू, ह्या दोन ह्या दोन कटला याचं स्क्वेअर रूट घेतलं तर बा पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्या ठीक आहे। स्क्वेअर रूट घेतलं तर कसं होणार आहे वी इज इक्वल टू याचं स्क्वेअर रूट निघते याचं निघत नाही तर बा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे ना इथं दाखवायचं प्लस मायनस, प्लस मायनस याच्यासाठी जर हा मायनस असता तरी चाललं असतं स्क्वेअर रूट मध्ये आहे ना, कारण मायनसचा स्क्वेअर काय होते मात्र प्लस होते म्हणून याची व्हॅल्यू प्लस मायनस असं प्लस असेल की मायनस ते माहीत नाही। तर मला लक्षात ठेवा आहे ना बसलं का डोक्यात, तर मग इथं माझं काय सुटून गेलं तर मग एवढं लक्षात ठेवा का ही व्हॅल्यू सी ची व्हॅल्यू इथं भरली आणि हे आपलं तयार झालं v इज इक्वल टू v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, कान देऊ नये का, दिस इज द लिनियर आहे ना वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, दिस इज द वेलॉसिटी एंड दिस इज द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन, v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। बोला कड्याल पाठ ठेवा है ना, पहिला फॉर्म्युला झाला ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, सॉरी पहिला फॉर्म्युला जे तुम्हाला कडक पाठ पाहिजे डिफरन्शियल इक्वेशनचं फॉर्म्युला डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू झिरो, दुसरा फॉर्म्युला है ना ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, तिसरा आहे बी इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। आता पाहून घ्या डिस्प्लेसमेंट, पामंग मित्र डिस्प्लेसमेंट एक्सप्रेशन लास्ट सांगून राहील काहीच नाही कसं लिहायचं बघा नाही ना, एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन लिहिताना एवढं लिहायचं वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग आहे ना वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय वी इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। मित्रो या फॉर्म्युला कुठेही यूज करताना फक्त प्लस म्हणून यूज करायचा आहे, इट्स मॅग्नेट्यूड इज असं लिहा, इट्स मॅग्नेट्यूड इज प्लस दाखवायचं नसते मायनस गेला, मॅग्नेट्यूड म्हणजे मॉड घ्यायचा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। बोला ठीक आहे तुम्ही शिकले बा लिनियर वेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड लिनियर वेलॉसिटी, तर इथं लिहायचं बट वी इक्वल टू डी एक्स बाय डी टी, बस एवढं लिहायचं आहे आणि या व्ही च्या ऐवजी इथं डी एक्स बाय डी टी लिहा, डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर। बोल बा
यावाला याच्या खाली येईल तर ह्या तिकडे जाईल तेव्हा dx अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इक्वल टू ओमेगा हा तिकडे गेला dt काहीच नाही केलं हो याले हाकललं तर याच्या खाली आला याले हाकललं तर त्याच्या बाजूला गेला काय करायचं बा इंटिग्रेटिंग बोथ साइड इथं लिहायचं इंटिग्रेटिंग बोथ साइड मग आता एवढं जर झालं असेल तर इंटिग्रल नो dx अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रल ओमेगा dt ह्या dx असा लिहिण्याच्या ऐवजी इथं लिहितो काउंट तर तुम्हाला फक्त समजा ठीक आहे 1 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म्युला हा इंटिग्रेशनचा इंटिग्रल 1 अपॉन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इक्वल टू साइन इनव्हर्स x बाय a फॉर्म्युला आहे हा येणार आहे तर याची व्हॅल्यू होईल साइन इनव्हर्स स्टँडर्ड फॉर्म्युला आहे राजा x अपॉन a ज्याचा यूज आपण प्रॉब्लेम सोडवण्यासाठी करणार आणि हा ओमेगा कॉन्स्टंट आहे तर या ओमेगा बाहेर निघला इंटिग्रल dt पहिल्या इंटिग्रेशनच्या व्हिडिओ मध्ये शिकवलं का इंटिग्रेशन न डेरिव्हेटिव्ह एकमेकाची वैरी असतात म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन एकमेकाले काटल तर बा इथं काय आलं तर इथं आलं साइन इनव्हर्स x अपॉन a इज इक्वल टू इंटिग्रेशन ने ह्या कटला तर या ओमेगा ह्या वाला टी उरला असं बोला एवढं जर समजलं असं तर इंटिग्रेशन गायब झालं तर इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट ल्यास लागते आणि तो आपण दाखवणार हाऊ फाईन कारण पुस्तकानं फाईन दाखवलं कॉन्स्टंट आहे मग आता एवढं जर झालं तर तुम्ही शिकले अकराव्या वर्गात आणि मी डेरिव्हेटिव्ह सांगलं होतं साइन इनव्हर्स आहे हा जर गेला इकडं तर वानर उडी म्हणते इनव्हर्स असलं तर इकडं गेला तर त्याचं साधं होते म्हणजे ह्या साइन इनव्हर्स आहे तिकडं गेला तर एक्स अपॉन ए इक्वल टू साइन ओमेगा टी प्लस अल्फा फाय असं या एल तिकडं हाकलाच तर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय यालाच तर म्हणतात एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट दिस इज द जनरल इक्वेशन ठीक आहे दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन डन x is equal to a sin omega t plus phi तर आता लक्षात ठेवा पहिला फॉर्म्युला मी शिकवला d2x upon dt square ठीक आहे कोणाचा मात्र डिफरेंशियल इक्वेशन प्लस ओमेगा स्क्वेअर x is equal to 0 पहिला दुसरा फॉर्म्युला एक्सलरेशन a is equal to minus omega square x तिसरा फॉर्म्युला v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि मित्र चौथा झाला x इज इक्वल टू a साइन ओमेगा t प्लस फाय हे जर पाठ असेल तुम्हाला तरच तुम्हाला प्रॉब्लेम सुटल प्रत्येक वेळेस येणार आहे तर आता पुढे मी वापरताना असं डायरेक्ट वापरी नाव सांगत जाईल डिफरेंशियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय तर पटकन ह्याली असं तर बा तुम्ही पण पाठ करून ठेवा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी कामी येईल आणि प्रत्येक पुढच्या एक्सप्रेशन मी म्हटलं होतं ना बा का रिस्टोरिंग फोर्स या सोल्युशनची चावी आहे तर इथूनच आपण स्टार्ट केलं आवडला माझा व्हिडिओ आवडला मित्र हो तर याने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एखादा मी आवडला तर मेसेज करायला काय जाते बा पैसे थोडे लागते मलाही बरं वाटते एनर्जी भेटते तुमची आहे ना तुमची एनर्जी माझ्याकडं सेंड करा आता सप्लाय करा मेसेजच्या द्वारे आणि दुसरं घंटी वाजवा नमस्कार.